स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये मला रोज कमेंट्स येत आहेत की आपण पर्सनल काउन्सिलिंगचे जे ॲडमिशन्स आहेत आणि कोडिंग कोर्सचे ॲडमिशन्स आहेत हे आपण कधी चालू करणार आहोत आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे जा रोज विचारले जाणारे कमेंट्स असतील कॉल्स असतील याच्यामध्ये हे आहे की रिझल्ट्स कधी आपले अनाऊन्स होणार आहेत मग रिझल्ट्स जोपर्यंत आपले येत नाहीत तोपर्यंत काय करायचे हे तीन जे महत्त्वाचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या रिझल्ट नॉर्मली काय असतं माहिती का एक्झाम संपल्या की रिझल्ट येतात आधी काय असायचं सा पहिले पी सी बीचे एक्झाम्स व्हायच्या नंतर पी सी एमच्या व्हायच्या आणि पी सी एमच्या एक्झाम झाल्यापासून दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट तुमचे फायनल रिझल्ट म्हणतोय मी भेटून जायचे बट आता यावेळेस प्रॉब्लेम काय या आहे की आत्ता म्हणजे अजून उद्याच म्हणजे आज जेव्हा मी पे व्हिडिओ देतोय मे बी काही जणांची आज शिफ्ट आहे म्हणजे पी सी बी चा पेपर अजूनसुद्धा चालू आहे मे बी आज त्यांची लास्ट शिफ्ट आहे मे बी मला ते पी सी बीबद्दल मी जास्त कन्फर्म नाही आहे पण आय होप आजच त्यांची लास्ट शिफ्ट आहे इथून पुढे किमान त्यांना दहा दिवस लागतील रिएक्झाम घेणे मग री एक्झाम बद्दल सुद्धा बऱ्याच मुलांना डाऊट्स आहेत की लक्षात घ्या रि एक्झाम कोणासाठी असणार आहे जेव्हा हे सगळी सिस्टीम आहे याच्यामध्ये खूप मुलांना टेक्निकल इशू आले टेक्निकल इशू म्हणजे काय की कोणाचे पी सीज बंद पडले काही जणांचं लॉग आऊट झाला काही जणांना टायमिंग कमी पडला या भरपूर अशा टेक्निकल इश्यू झाले अशाच मुलांना एक्झाम डबल देता येणार आहे मग आता बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडला असेल की ठीक आहे मग खेचं रजिस्ट्रेशन वगैरे काय मी तुम्हाला सजेस्ट करेन की मी डिस्क्रिप्शनमध्ये सीई टी सेलचा मेल तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे ईमेल आय डी त्याच्यावर तुम्ही एक मेल टाका की तुम्हाला जो काही इशू आला होता लक्षात घ्या तुम्ही जर फेक इशू टाक टाकत असाल की मला तुम्हाला काही इशू आला नव्हता तर तुम्ही तिथे टाकला तर काय होईल की ते तुम्हाला रिप्लाय नाही करणार किंवा ते तुम्हाला कन्सिडर नाही करणार त्याच्यापेक्षा ज्यांना खरच काहीतरी टेक्निकल इश्यू आला होता आणि जेन्युनली तुम्हाला वाटतंय की मला एक्झाम द्यायची आहे डबल तर माझा मार्क्स इम्प्रूव्ह होतील तर तुम्ही काय करा सीईटी सेलचा मी ईमेल डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड करतो तिथे तुम्ही जनरल लिहा की तुम्हाला काय इश्यू झाले होते आणि तुम्ही त्या ईमेलवर पोस्ट करा म्हणजे सीईटी सेलला अवेअर होतील ते की आपल्याला रिएक्झाम घ्यावी लागणार आहे माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे सीईटी सेल रि एक्झाम घेईल एक्झाम म्हणजे सगळ्यांसाठी आहे का ही गोष्ट पहिले क्लिअर करा आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की ठीक आहे समजा मला दोन ऑप्शन्स आले की मी री देऊ शकतो आहे आणि माझा जुना स्कोर तर को स्कोर कोणता कन्सिडर केला जाईल लक्षात घ्या असं काही ऑफिशियल सर्क्युलर आलेलं नव्हतं गेल्या वर्षी वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा मला वाटत नाही की तसं काही ऑफिशियल सर्क्युलर येईल पण हे काही जे डबलई नाही आहे की तुम्ही दोन शिफ्ट दिले आणि त्याच्यामधून बेस्ट घ्या तुम्हाला तिथे प्रॉब्लेम आला म्हणून मे बी तो तुमचा अटेम्प्ट कॅन्सल धरला जाऊ शकतो त्या अटेम्प्टचा स्कोअर तुमचा झिरो धरला जाऊ शकतो आणि नवीन जो अटेम्प्ट तुम्ही द्याल त्याच तोच स्कोर तुमचा कन्सिडर केला जाऊ शकतो पण जसे सर्क्युलर्स येतील तसं तसं आपल्याला अपडेट्स भेटत जातील पण अजून तरी असं काही सर्क्युलर आलेलं नाही आहे पण व्हेरी हाय चान्स नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंटचा हाय चान्स आहे की री एक्झाम जी आहे ती होणार आहे मग एक्झामलाच आता तुम्ही विचार केला आज वीस तारीख आहे इथून दहा दिवस तरी त्यांना लागतील म्हणजे इथून एक पाच दिवस त्यांना रजिस्ट्रेशन चालू करावं लागेल आणि इथून एक पाच दिवस तुम्ही त्यांना अरेंज वगैरे करणं या सगळ्या गोष्टींमध्ये दहा दिवस नक्कीच जाणार आहे म्हणजे जा एक ते दोन तारखेपर्यंत तुमचे रिएक्झामच चालेल ठीक आहे एक ते दोन तारखेपर्यंत तुम्हाला री एक्झाम म्हणजे होऊन जाईल किंवा फर्स्ट वीक ऑफ नेक्स्ट मंथ आपण म्हणू शकतो की आपली रिएक्झाम होईल तिथून किमान ज्या दिवशी रिएक्झाम झाली तिथून किमान सात ते आठ दिवस तरी लागतील ला, आठवडाभर ला। तर लागेल त्यांना हे सगळं पर्से अॅन्सर कीज वगैरे रिलीज करायला तर तुम्ही असं धरू शकता की नेक्स्ट मंथमध्ये दहा ते बारा तारखेपर्यंत तुमची ॲन्सर की रिलीज होईल मी माझी काउन्सलिंग जेव्हा सुरू करेन तो हाच टाईम असेल ज्या दिवशी समजून घ्या अन्सर की रिलीज होणार आहे मी बी त्याच्या एक दिवस आधी किंवा ज्या दिवशी अॅन्सर की रिलीज झाली आहे त्याच वेळेस मी आपली पर्सनल काउन्सलिंगची ॲडमिशन ओपन करणार आहे का त्याचं कारण वगैरे सगळं आपण पुढे डिस्कस करूया आणि ॲन्सर की रिलीज झाल्यानंतर एक त्याच्यात छोटीशी प्रोसेस असते की तुम्हाला इनकरेक्ट समजा तर बरेचसे असतात की एकशे पन्नास क्वेश्चन्स आहेत एकशे पन्नासमधून दोन क्वेश्चन समजा चुकलेत तर ते तुम्हाला अपील करावे लागतात ई टी सेलकडे मग नुसतंच अपील नाही तर तुम्हाला ते प्रूव्हसुद्धा करावे लागतात की ते कसे चुकले काय चुकले मग समजा तुम्हाला एक क्वेश्चन समजा मला वाटते की हा ऑप्शन चुकलेला आहे किंवा याचं करेक्ट अन्सर चुकलेलं आहे तर तुम्हाला ई टी सेलला हजार रुपये भरावे लागतात आणि मग तुम्हाला तिथे एक प्रूफ पण द्यावं लागतं टेक्स्टबुकमधून स्क्रीन किंवा काहीतरी क्रॉप करून की हे कसं तुम्ही सांगताय ते बरोबर आहे आणि जर ते खरं असेल तर तुम्हाला त्याचे मार्क्स एक्स्ट्रा मिळत असतात मग हे ही प्रोसेस पण पुर पुण्यामध्ये सात दिवस चालणार म्हणजे लक्षात येतं आहे जरी अॅन्सर की रिलीज समजा दहा तारखेपर्यंत पुढच्या महिन्याची झाली किंवा बारा तेरा तारखेपर्यंत झाली तिथून पुन्हा सात दिवस तुमची ही अँसरकीची प्रोसेस चालू राहील म्हणजे अँसर कीचे कर इनकरेक्ट ऑप्शन्स क्वेश्चन्स गोळा करणे आणि तिथून पुन्हा फायनल रिझल्ट यायला एक दहा दिवस या दोघा डिफरन्स असतो म्हणजे तुमचे रिझल्ट जे आहेत ते वीस तारखेला पुढच्या महिन्याच्या तुम्हाला भेटू शक शकतात म्हणजे सप्टेंबर वीस हा तुमचा रिझल्टचा टाईम असू शकतो हे झालं माझा अॅनालिसिस मे बी थोडंसं पुढे मागे होईल किंवा एक्सपेक्टेड तर माझा असं मला कोणी कॉल केलं तर मी नक्की त्याला हेच सांगेन मी तुम्हाला का मी असं म्हणतोय लास्ट इयरचा एक्सपिरियन्स सगळा ह्याच्यात करून मी तुम्हाला सांगितले खरं तर हा व्हिडिओ मी बनवणारा नव्हतो आपल्याला खरं तर ऑटोनॉमस वर्सेस नॉन ऑटोनॉमस हा टॉपिक माझा ठरला होता पण हे सुद्धा डाऊट्स खूप इम्पॉर्टंट आहेत रोज याच्यावर कमेंट्स येतात आणि आणि मला सगळ्यांचे फोन उचलणं अजिबात पॉसिबल होत नाही तर हे पण क्वेश्चन जर तुम्ही क्लिअर असाल की माझ्याकडे वीस दिवस आहेत तर तुम्ही तुमच्या गोष्टीसुद्धा प्लॅन करू शकता जसं की बऱ्याच मुलांना काही कोर्सेस लावायचे आहेत बऱ्याच मुलांना कुठे फिरायला जायचंय पण हे या गोष्टींमुळे थोडंसं मुलं अडत आहेत तर माझ्या माहितीच तो अजून तरी तुम्ही पंधरा तारीख पुढच्या महिन्याची फिक्स धरून चला की तोपर्यंत तो तुमचा काही फायनल रिझल्ट येणार नाही आता त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की पर्सनल काउन्सिलिंगच्या ॲडमिशन आणि कोडिंग कोर्स याचे काही ॲडमिशन चालू केलेत का अजूनपर्यंत कोणतंही रजिस्ट्रेशन मी चालू केलेलं नाही आहे काल बऱ्याच जणांचा कॉल आला होता की दादा पर्सनल काउन्सिलिंगच्या प्री रजिस्ट्रेशन वगैरे तसं काही आहे का तसं प्री रजिस्ट्रेशन वगैरे तसं काहीच नाही आहे ज्या दिवशी तुमची ॲन्सर की रिलीज होईल ठीक आहे कारण लक्षात घ्या मी आज तुमचं ॲडमिशन घ्यायला काय घेईन सुद्धा मी ॲडमिशन घेतलं तर आपण करणार काय कारण आपल्याकडे अँसर की नाहीच आहे बरोबर आपल्याकडे तुमचा एक्सपेक्टेड स्कोरसुद्धा नाही आहे मग जर स्कोर नाही आहे काहीच नाही तर आपण कॉलेजची लिस्ट सुद्धा बनवू शकत नाही तर मग ते तुम्हाला सुद्धा बर्डन असेल, असेल की ॲडमिशन तर घेतलं आहे पण आपण काही करूही शकत नाही आहे आणि माझ्यासाठी सुद्धा ते बर्डन असेल की करायचं काय नेमकं जरी आपल्याकडे आता हे वीस दिवस आहेत वीस दिवस, दिवस आपण करणार काय त्याच्यापेक्षा तुम्ही फ्रीली राहिलेलंच बरं आहे तुम्ही एन्जॉय करा वीस दिवस जे काही तुमचे आहेत ते याच्यात जास्त प्रेशर घेण्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर जेव्हा आपण तुम्ही काउन्सिलिंग जॉईन कराल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला हेल्प करणार आहे तुम्हाला कॉलेजची लिस्ट पुन्हा सांगतो काउन्सिलिंग पर्सनल काउन्सिलिंग आणि यूट्यूबच्या काउन्सिलिंगमध्ये फरक काय लक्षात घे मी मी आहे असं डिफरन्शिएट नाही करत आहे की तुम्ही युट्यूबमधून मला बघताय तर मी काही तुम्हाला वेगळं सांगेल आणि पर्सनल काउन्सलिंगच्या मुलांना काही वेगळं सांगेल असं काही नाही आहे पण जे प्रेफरन्स लिस्ट असते ती मी पर्सनली कसं असतं की सगळ्यांची लिस्ट वेगळी असते माझे समजा वीस हजार सबस्क्रायबर आहेत तर वीस हजारच्या वीस हजार मुलांची लिस्ट वेगळी असणार आहे कारण काही मुलं लातूरवरून पुण्याला येतील काही नागपूरवरून पुण्याला येतील काही पुण्यावरून मुंबईला जातील काही मुलांना चांगली जास्त फीस अफोर्ड होईल काही मुलांना होणार नाही काही मुलांना हॉस्टेलचं टेन्शन असेल काही मुलांना हॉस्टेलचं टेन्शन नसेल म्हणजे असे शंभर गोष्टी आहेत की ज्या गोष्टी बघून आपल्याला ती लिस्ट बनवावी लागते बरोबर आहे सगळ्यांचे पर्सेंटाइल वेगळ्या आहेत सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत सगळ्यांचे ब्रँडचे प्रेफरन्स वेगळे आहेत मग मी एवढ्या सगळ्यांचे लिस्ट जरी बनवून देऊ शकत नसलो तर मी कॉमन व्हिडिओ तर बनवतोच आहे आणि काळजी करू नका जरी काउन्सिलिंग चालू केली तरी ते तुमच्यासाठी बनतच राहणार आहेत फक्त पर्सनल काउन्सिलिंगमध्ये फायदा काय असणार की पर्सनली तुम्ही माझ्याशी टचमध्ये असाल तुम्हाला खूप सारे प्रश्न दिवसभरात पडणार आहेत तर तुम्ही ते प्रश्न मला विचारू शकता मी ते डाऊट तुमचे सॉल्व्ह करणार आहे प्लस पर्सनली तुम्हाला एक लिस्ट मी प्रोव्हाइड करेन तुमच्याशी कॉलवर बोलून किंवा आपण झूम मीटिंग घेऊन आपण एक लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो की ती लिस्ट तुम्ही जशाच तशी टाकायची तुमच्या फायनल अलॉटमेंटच्या वेळेस पुन्हा तुम्हाला अलॉटमेंट झाली की ती अलॉटमेंट झालेली बरोबर असेल किंवा म्हणजे ती अप्रोप्रिएट आहे का नाही हे बघून तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं जायचं का नाही हे पण तुम्हाला पूर्ण तिथे सल्ला दिला जाईल त्याच्यानंतर जर तुम्ही सेकंड राऊंडला जात असाल ऑफकोर्स सल्ल्याने जाल तर तेव्हा आम्ही तुम्हाला पुन्हा वेगळी त्याची लिस्ट असेल किंवा त्याच्यात काय अपडेट करायचं आहे काय कमी जास्त करायचं आहे हेही तुम्हाला सांगितले जाईल आणि रेग्युलर बेसिसवर तुम्हाला अपडेट्स आणि तुमच्यासाठी सेशन्स घेतले जातील एकदम अफोर्डेबल कॉस्टमध्ये तर याला म्हणतो आपण पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे राईट फ्रॉम तुमचे रिझल्ट आल्यापासून ते तुमचं कॉलेजचं ॲडमिशन होऊपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असतो तर याला म्हणतो आपण पर्सनल काउन्सिलिंग मग याचा अर्थ हा एका मी युट्यूबवर व्हिडिओ टाकणं बंद करणार आहे असं अजिबात नाही आहे तुम्ही लास्ट दोन वर्षाचे व्हिडिओ बघा जोपर्यंत मुलं हॉस्टेलपर्यंत पोहोचत नाहीत तो पर्यंत मी व्हिडिओ टाकलेले आहेत की हॉस्टेल करायचं का, का रूम करायची इथंपर्यंत मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नका युट्यूबवर मी टाकणं बंद करणार नाही आहे आता राहिला विषय नेक्स्ट म्हणजे कोडिंग कोर्स याचं काय आहे लक्षात घ्या जर तुम्हाला सगळ्यांचे आजकाल स्वप्न आहेत की टेक ब्रँचमध्ये जायचंय तर कोडिंग शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आजकाल काय झालंय कोडिंग म्हणलं की लगेच मुलं म्हणतात लॅपटॉप आहे हे हवं आहे ते हवं आहे यासाठी काहीच गरज नाही आहे आपल्याला फर्स्ट इयरची कोडिंग शिकायची जे फर्स्ट इयरमध्ये आता तुम्ही जाणार आहात तुम्ही एक गोष्ट जर बघितली तर काय आहे की इंजिनिअरिंग जेव्हा तुम्ही म्हणताय इंजिनिअरिंग मला करायची एक लक्ष इंजिनिअरिंगचं जे दोन सेम असतात ते असतात टोटल ट्वेल्व्ह मंथ्सचे पण तुमचं ऑलरेडी अकॅडमिक इयर काय उशिरा चालू होत आहे आता उशिरा म्हणजे किती उशिरा चालू होत बघा तुम्ही नोव्हेंबरमध्ये मला असं वाटतं की तुमचं अकॅडमिक इयर चालू होईल नोव्हेंबर पंधरा किंवा नोव्हेंबर वीस म्हणजे तसं धरायला गेलं तर एक डिसेंबरपासून तुमचं कॉलेज व्यवस्थित चालू होईल पण तुम्ही एक डिसेंबरला जरी कॉलेज चालू झालं तरी मार्चमध्ये तुमच्या एक्झाम्स येतील लक्षात येत आहे की जे सेमिस्टर सहा महिन्यामध्ये संपवायचं असतं ते टीचर्स पाच ते चार महिन्यामध्ये संपवून टाकतील आणि एक्झामसुद्धा त्याच्यातच त्यांना घ्याव्या लागतील त्याचं कारण काय की लवकरात लवकर आपल्याला लवकर ते सेमिस्टर पुढे चालून हे अकॅडमिक इयर प्रॉपर वेमध्ये आणायचं आहे तर गेल्या वर्षीसुद्धा असंच झालं होतं तीन तीन महिने जे सेमिस्टर पाच महिने चाललं पाहिजे आणि एक महिना एक्झाम असा त्याचा पॅटर्न पाहिजे फक्त तीन महिने सेमिस्टर चाललं एक महिना एक्झाम्स म्हणजे चार महिन्यात एक सेमिस्टर संपलं तुम्ही विचार करू शकता इंटर की तुम्ही एंटर करता एखाद्या फील्डमध्ये नवीन सगळ्या गोष्टी बघताय आणि तिथे एकदम बर्डन पडतंय गेलं की लगेच एक्झाम्स एक्झाम झाले की फायनल एक्झाम्स फायनल एक्झाम झाली की रिझल्ट लगेच नेक्स्ट सेमला जायचं आहे आणि लक्षात घ्या ती इंजिनिअरिंग आहे ही काही स्कूल नाही आहे की तुम्हाला स्पून फिडिंग केली जाईल एक क्वेश्चन समजून सांगितलं जाईल ही इंजिनिअरिंग आहे हे ग्रॅज्युएशन आहे कोणतंही ग्रॅज्युएशनमध्ये असं कधीच नसतं की तुम्ही गेलात आणि तुम्हाला म्हणजे पूर्ण समजून सांगतील की हे कसं होतं काय होतं तुमचे सगळे डाउट्स क्लिअर केले जातील तर याच बेसवर की जो पुढे तुम्हाला त्रास होणार आहे तो होऊ नये त्याच्यासाठीच कोडिंग कोर्स तुमच्यासाठी आपण लॉन्च केलाय गेल्या वर्षी सुद्धा त्याला खूप अतिशय छान प्रतिसाद होता आणि विशेष म्हणजे हा कोर्स मराठीमध्ये असणार आहे प्रॉब्लेम काय असतो आपल्याला की इंग्लिशचे शब्द आपल्याला माहीत नसतात आणि अचानक एकदम इंग्लिशमध्ये सगळ्या गोष्टी समजून घेणे हे पण अवघड असतं आणि मराठीत दिलेले उदाहरणं हे नक्कीच जास्त लक्षात राहतात मी इंग्लिशमध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो आणि तेच उदाहरण मी जर तुम्हाला मराठीत दिलं तर हे मला गॅरंटी आहे की मराठीतले गोष्टी जास्त आपल्या लक्षात राहतात कारण ती आपली मातृभाषा आहे तर तसाच तो पूर्ण कोर्स डिझाईन केलेला आहे फर्स्ट टू एंड तुमचं जर मला सांगा जर तुमच्या ॲडमिशनच्या आधीच तुमचा फर्स्ट इयरचा एक विषय अभ्यास झालेला असेल तर ते किती चांगलं होईल तर हेच एम आपण गेल्यावर सुद्धा ठेवलं होतं आणि या वर्षी तेच एम असेल कोडिंग कोर्स मात्र काउन्सिलिंगच्या आधीच लॉन्च करायचं माझं प्लॅन आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा येतो तर त्याच दिवशी मी प्रयत्न करणार आहे की तो कोर्स आपण लॉन्च करू अजून फुल प्लॅन राहिला आहे आणि जसंच ते काही ठरेल माझं मी यूट्यूबवर व्हिडिओ देऊन अपडेट नक्की देणार आहे ठीक आहे आई होप सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील रिएक्झाम पर्सनल काउन्सिलिंग आणि सगळ्या गोष्टी तुमच्या आता क्लिअर असतील व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका येत्या दिवसात असं काही नाही आहे की गपचूप कोडिंग कोर्सचे ॲडमिशन चालू करेन किंवा पर्सनल काउन्सिलिंगचे ॲडमिशन चालू करेन मी यूट्यूबवर इन्फॉर्म करूनच या सगळ्या गोष्टी चालू करेन सो so, कोणत्याही स्पॅमर्सच्या ह्याच्यामध्ये फसू नका बरेचसे टेलिग्राम ग्रुपवर मुलं आहेत ते माझी आयडी डी वापरतायत आणि मेसेज फॉरवर्ड करतायत की कोडिंग कोर्स चालू झालाय पर्सनल काउन्सिलिंग सुरू झाली आहे प्लीज अशा लोकांच्यामध्ये फसू नका मी जेव्हा पर्सनल काउन्सिलिंग चालू करेल कोडिंग कोर्स चालू करेन तेव्हा नक्की मी आपल्या चॅनलवर इन्फॉर्म करेन ठीक आहे उद्याचा आपला टॉपिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे ऑटोनॉमस कॉलेज घ्यायचं की नॉन ऑटोनॉमस कॉलेज घ्यायचं ठीक आहे आणि त्याच्यानंतरचा सुद्धा टॉपिक आहे की फीस स्ट्रक्चर जे असतं की सगळ्यांना हा प्रश्न असतो की मला फीस किती पडेल तर इंजिनिअरिंगसाठी किती खर्च लागेल हा टॉपिक आपला नेक्स्ट आहे ठीक आहे आय होप सगळ्यांना आजचा व्हिडिओ समजला असेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये